नमस्कार स्वागत तर किचन तुमचे आज आपण पाहणार आहोत खूप सारे लेयर्स आणि पडदे असलेली तितकीच खुशखुशीत आणि चवदार होणारी खारी आणि त्याचबरोबर आज ही खारी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तरी ते सुरुवातीला आपण इथे एक कप डाळडा घेतलेला आहे हा डालडा आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि हा डालडा व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचा आहे की अगदी तेलाप्रमाणे त्याचं टेक्स्चर होईल हा डाळडा मी इथे घेत असताना हे पॅकेट रूम टेम्परेचरवरच ठेवायचं फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाहीये आता हा डाळडा आपण इथे वितळून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकताय आपला डाळडा व्यवस्थित वितळून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि इथे एका भांड्यामध्ये मी काही बर्फाचे तुकडे घेतलेत आता या बर्फाच्या तुकड्यांवर आपल्याला हे वितळलेलं डाळड्याचं भांड ठेवायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करत राहायचं खाली बर्फ असल्यामुळे हा जो वितळलेला डाळडा आहे तो पुन्हा व्यवस्थित घट्ट व्हायला लागतो ही प्रोसेस नक्कीच डबल डबल वाटू शकते पण इथे आपण हे सुरुवातीला मार्गरीन बनवून घेतोय हे असं मार्गरीनचं पॅकेट मार्क मार्केटमध्ये देखील अगदी सहजपणे मिळतं पण सध्या बेकरीज देखील बंद आहे तर आपण हे मार्गरीन इथे घरच्या घरीच बनवून घेतोय तर हे बघा इथे या पद्धतीने अगदी हळूहळू हे डाळडा पुन्हा व्यवस्थित घट्टसर व्हायला लागतो तर आता इथे आपलं हे घरच्या घरी मार्गरीन बनून तयार झालं आता आपण हे साईडला ठेवूयात आणि खारीसाठी पीठ भिजवून घेऊयात तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन कप इतका मैदा चाळून घेतला यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल इथे मी थंडच वापरलंय अगदी नॉर्मल रिफाईन ऑइल आहे आता त्याचबरोबर यामध्ये आपण एक्स्ट्रा चवीसाठी साठी ओवा घालणार आहोत तुम्ही इथे ओवा ऐवजी थोडस जिरं भाजून असं क्रश करूनही घातलं तरीही चालेल तर मी ही ओवा फ्लेवरची जी खारी असते ती बनवतीये जर तुम्ही इथे भाजलेले जिरे वापरलेत तर तुमची इथे जिरा खारी बनवून तयार होईल तर आता इथे तेल व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हा जो मैदा आहे तो आपल्याला थंड पाण्याने भिजवून घ्यायचा मी इथे अगदीच फ्रीजमधील थंड पाणी आहे आता आपण इथे आपण हा मैदा व्यवस्थित भिजवून घेणार आहोत खूप जास्त कडकही न भिजवता किंवा त्याचबरोबर हे जे मैद्याचं टेक्स्चर आहे खूप जास्त देखील आपल्याला ठेवायचं नाहीये नॉर्मल ठेवायचं आहे तर आता मी इथे या पद्धतीने हा मैदा व्यवस्थित भिजवून घेतला त्याचबरोबर वर वरून आता आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे या पद्धतीने आपलं खारी पीठ मिळून तयार झालं तर आता हे जे मळलेलं पीठ आहे आता हे आपण पंधरा मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात तर आता इथे बरोबर पंधरा मिनिटे झालेली आहेत पहिल्यापेक्षा मैदा थोडासा मौसूद झालाय तर आता आपण हे जे भिजवलेला मैद्याचं पीठ आहे हे एका किचन प्लॅटफॉर्मवर काढून घेणार आहोत आणि पुन्हा एक ते दोन मिनिटे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आता इथे हा मैदा मी व्यवस्थित मळून घेतला आता इथे आपण या मैद्याच्यात दोन भाग वेगवेगळे करून घेणार आहोत एक भाग जो आपण पोळीसाठी वापरणार आहोत आणि एक, एक भाग हा साईडला झाकून ठेवून द्यायचा की जेणेकरून त्यावर कडक पापुद्रे तयार होणार नाहीत तर आता आपण इथे हा जो एक भाग घेतलेला आहे हा पुन्हा एकाद मिनिट भर व्यवस्थित मळून घ्यायचा आणि आता आपण इथे यावर थोडस पीठ लावून याची छान अशी पोळी लाटून घेणार आहोत तुम्ही हवा तर इथे पोळपाटाचाही वापर करू शकता पण इथे आपल्याला जी पोळी लाटायची आहे ती अतिशय मोठी आणि पातळसर लाटून घ्यायची आहे तर आता इथे आपण आवश्यकतेनुसार पिठाचा वापर करून पोळी लाटून घेणार आहोत तर इथे हे पूर्णपणे मैद्याचं पीठ भिजवलेलं असल्यामुळे मैदा हा थोडासा स्ट्रेचेबल असतो म्हणजेच जेवढा आपण लाटण्याचा प्रयत्न केला तेवढाच तो खेचला जातो तर मी तेही ही अतिशय मोठी आणि पातळसर पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीवर आपण जे डाळड्याचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते, ते व्यवस्थित सगळीकडे हाताच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे म्हणजेच हे मार्गरीन व्यवस्थित या सर्वच बाजूला पोळीवर लावून घ्यायचं त्याचबरोबर वरनं असं कोरडं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता या पोळीच्या सुरुवातीला इथे वरचा भाग आतमध्ये व्यवस्थित खेचून घ्यायचा खालचा भागही वरच्या बाजूने व्यवस्थित घ्यायच्या घ्यायचा थोड्याफार कडा जोडायच्या राहिल्या असतील तर त्या पोळीच्या ओढूनच जोडून घ्यायच्या तर आता इथे प्रत्येक घडीवर मार्गरीन लावणं आणि कोरडा मैदा टाकून घेणं हे खूप गरजेचं आहे ही एक महत्वाची टीप आहे की जिथे घडी मारायची आहे तिथे अगोदर मार्गरीन लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर कोरडं पीठ टाकायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानेच आपल्या खारीला खूप सारे लेअर्स सुटतात तळल्यानंतर तरी ते ही जी वरची घडी होती त्यावरही मी व्यवस्थित मार्गरीन लावून घेतलं त्याचबरोबर कोरडा मैदा देखील टाकून घेतला पुन्हा इथे अर्धी घडी घालायची आणि दुसरी बाजूही त्यावर टाकून घ्यायची तर ही जी मैद्याच्या पोळीची घडी आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे कारण हीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत तर ही जी प्रोसेस आहे ही मी इथे साधारण पाच वेळा तरी करून घेणार आहे कारण आतमध्ये आपण जेवढ्या घड्या घालत जाऊ पोळीच्या जा। तेवढे जास्त लेअर्स आणि पडदे आपल्या खारीला सुटत चालतात तळल्यानंतर तर हे बघा इथे पुन्हा मी आपण जो चौकोनी भाग बनवून घेतला होता तो पुन्हा इथे मी तितकाच पातळ सर लाटून घेतला जेवढं शक्य होईल तेवढी पातळ पोळी तुम्ही इथे लाटून घ्यायची आहे त्यानेच आपल्या खारीला लेअर्स खूप छान सुटतात तर आता इथे पुन्हा लाटलेल्या पोळीवर आपल्याला ला मार्गरीन लावून घ्यायचं आहे सगळीकडे अगदी व्यवस्थित ही प्रोसेस तुम्हाला नक्कीच वाटत असेल पण तुम्हाला जर खारी खूप सारे लेअर्स असलेली आणि तितकीच खुसखुशीत जर हवी असेल तर एवढी मेहनत तर करावीच लागेल त्याने खारी खरंच खूप छान होते तर इथे या पद्धतीने या पोळीवर मी व्यवस्थित मै मिश्रण हे लावून घेतलेलं आहे आता यावर आपण पुन्हा कोरडा मैदा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे कोरडा मैदा टाकल्यानंतर पुन्हा आपण अगोदर जशी घडी घातली होती सेम तीच प्रोसेस इथे देखील करायची आहे ही घडी घालणे डाळड्याचं मिश्रण व्यवस्थित लावणे आणि त्याचबरोबर कोरडा मैदा घालणे हे लक्षात ठेवायचं कारण यामुळे आपली खारी खूप छान होणार आहे तर इथे या पद्धतीने आता ही मी सेकंड टाईम ही पोळीची घडी घालून घेतली आहे आता याच पद्धतीने मी किमान पाच वेळा तरी अशी पोळीची घडी घालून घेणार आहे पण फक्त व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे दाखवत नाहीये पण मी इथे ही पाच वेळा अशी पोळी बनवून घेतलेली आहे तर आता इथे हे पाचव्यांदा मी बनवून घेतलं त्यानंतर किचन प्लॅटफॉर्म बऱ्यापैकीने डाळण्या लागला होता तो देखील साफ करून घेतला आणि आता आपण खारी कट करण्यासाठी ही जी चौकोनी पोळी आहे ही आपल्याला आयताकृती कट करायची आहे आता या स्टेजला पोळी जास्त पातळ लाटण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आयताकृतीच पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे तुम्ही हवं तर खारी जर तुम्हाला चौकोनी आकारामध्ये आवडत असेल तर तर तशी कला करून घ्यायची मी पोळी अशी आयताकृती ठेवत आहे की जेणेकरून खारी उभी आणि आडवी छान अशी लांबट कट होईल तर आता इथे ही आयताकृती पोळी लाटून घेतल्यानंतर मधनं याचे असे दोन भाग करायचे आणि साधारण जेवढ्या साईजची खारी हवी आहे रुंदीला तेवढ्या साईज इथे कट करून घ्यायच्या तर तुम्ही इथे पाहू शकता की खारीची लांबी आणि रुंदी अगदी रेडीमेड खारी असते त्याचप्रमाणे इथे तयार होते तर मी इथे या पद्धतीने ही खारी आता कट करून घेणार आहे तर हे बघा इथे मी ही खारी कट करून घेतलेली आहे साधारण बऱ्यापैकी जाड होते आणि आताच खूप सारे लेअर्स दिसतात तर आता त्याचबरोबर ही खारी आता आपण तळून घेणार आहोत तरी ते छान तेल कडकडीत गरम करून घ्यायचं अगदी खारीच्या पट्ट्या टाकल्याबरोबर तुम्ही पाहू शकता थोडेफार बुडबुड येतात आणि खारी लगेच वर येते तर आता इन इथे आणखी एक टिप सांगेल की एकदम खूप जास्त खारी कढाईमध्ये अजिबात घालू नका आणि जी खारी वरून तळल्याबरोबर वर अशी तेलावर तरंगायला लागते तर त्या स्टेजला पटकन पलटून घ्यायची कारण या स्टेजला खारीच्या लेअर्स खूप छान सुटतात आणि खारीला रंगही खूप सुरेख यायला लागतो तर तुम्ही इथे सुरुवातीलाच पाहू शकता की खारीला लेअर्स किती सुंदर सुटलेले आहेत तर या पद्धतीने ही आपली घरच्या घरी खारी खरंच खूप तयार होते त्याचबरोबर आपण इथे डाळड्याचं मार्गरीन बनवून घेतलं होतं तर खारी मऊ लवकर पडत नाही साधारण पंधरा दिवस तरी तितकीच खुसखुशीत राहते ओव्यामुळे चव देखील खूप छान येते आणि इथे आपण हे घर घरी मार्गरीन बनवून जे वापरले त्यामुळे खारीला चव देखील खूप छान येणार आहे तर इथे या पद्धतीने आता ही खारी मी अशी तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपण पोळीला घडी जास्त प्रमाणात मारल्यामुळे ले असे लेअर्स आणि पडदे खूप छान सुटतात तर आता या काळामध्ये नक्कीच बेकरीज बंद आहेत आणि खारी किंवा ब्रेड देखील मिळत नाहीये तर तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने ही खारी नक्कीच बनवू शकता तरी ते तुम्ही पाहू शकता मी छान लालसर रंगावर या खाळी इथे तळून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळलेल्या खारी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या पद्धतीने राहिलेल्या सर्व खारी आता मी इथे तळून घेणार आहे तर तुम्ही ही घरी बनवलेली खारी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन की मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटूयात अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार